naman para tahiyang 24 years. Siya, nana pa din. Pag mawusyan, Dr. Nangratan na Naikawdi. Kaya to, sa ating tiyo sa inyakan sa hataluka ahe. Ata, cha yenara vidhan sabya wawin. Baris loka ata, क्रांती सेनांचं नाव घेतात स्वातंत्र्य लढ्याविषयी बोलतील त्या तालुक्याच्या विचाराविषयी बोलतील पण कोणताही अधिकार त्यांना ह्या विषयावर बोलायचा नाही आमच्या कुटुंबाचं फार मोठा त्याग आहे आणि फार मोठा इतिहास आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या कामामध्ये नाना पाटलांचे सेनापती म्हणून अण्णांनी काम केलं आणि पत्रे सरकार चालवलं आता त्या तालुक्यातले वेगवेगळे नेते तालुक्याच्या विकासाबद्दल बोलत असतील तिथल्या तो स्वातंत्र्य सैनिकांच्याबद्दल बोलत असतील पूर्णपणे ते खोटं आहे एक की आत्ताची येणारी विधानसभा ही वाळवा तालुक्यातली सर्वांचं लक्ष वेधून घेणारी इलेक्शन असेल आणि त्या इलेक्शनमध्ये मुळात हे समजून घ्या की मला तिकीट मिळालं म्हणून मी मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही शिवसेनेचा आमचा हक्काचा मतदारसंघ काढून घेतला म्हणून मी नाराज आहे मुळात हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ होता शिंदे साहेबांनी हुतात्मा संकुलाला मला पाठबळ द्यायची भूमिका ज्या वेळेला घेतात त्यावेळेलाच हा मतदारसंघ काढून घेतला जातो त्या तालुक्यामध्ये अशा एकत्र आतून सगळ्या एकत्र सेटलमेंट असलेल्या नेत्यांचं जसं सांगलीमध्ये वसंतदादांचं कुटुंब वर येऊ नये त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी नागनाथ अण्णांचं कुटुंबसुद्धा मोठं झालं नाही पाहिजे ही भूमिका असलेली नेते आणि जशी माझी शिंदे साहेबांच्या बरोबर जवळीक आणि संबंध वाढले आणि हुतात्मा संकुलाची कामं करायची त्यांनी भूमिका व्यक्त केली त्यावेळेला प्रत्येकाच्या पोटात दुखायला लागले आणि इथली विधानसभासुद्धा फुटली मलाच मिळणार काय म्हणून त्यांच्या पोटात पहिल्यांदा धडकी बसली आणि त्यातून मग कुठल्याही पक्षातून मिळून दे पण आम्हालाच मिळालं पाहिजे असं काम या ठिकाणी चालू झालं आत्ताच नाही तर पारंपरिक विरोधक म्हणून जयंत पाटलांचे त्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे बघितलं जातं आम्ही पहिल्यापासूनच कधीही तडजोडीचं आणि आतून एकन बाहेरून एक असं राजकारण केलं नाही जे काय उघड आहे ते उघड आणि स्पष्टपणे विरोधात काम करायची भूमिका आजपर्यंत आमची आत्ता हा मतदारसंघ शिवसेनेला सुटायला पाहिजे होता म्हणून मी प्रयत्न केले पण त्या ठिकाणी बऱ्याचशाच ह्या गटातून त्या गटातून तिकीट घेता काय म्हणून सुद्धा मला विचारणा झाली पण मी शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांना सोडणार नाही आणि निष्ठा बदलणार नाही की मी प्रामाणिकपणे स्पष्ट माझी भूमिका मांडली तिकीट घेणं मला अवघड नव्हतं पण शिवसेना आणि निष्ठा सोडणं मला अवघड होतं माझी नाराजगी एवढ्याच गोष्टीवर आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला सुटायला पाहिजे होता आणि शिंदे साहेबांच्याकडेच हा मतदारसंघ राहायला पाहिजे होता आत्तासुद्धा पुढला जो निर्णय असेल जो शिंदे साहेब मला आदेश देतील ते राज्याचे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि खासदार धैर्यशील दादा यांच्याशीच चर्चा करून मी पुढला लवकरात लवकर निर्णय घेईन आज जो मोठ्या पद्धतीनं लोकांनी इथं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मेळावा आपण घेतला त्याला इतक्या मोठ्या पद्धतीनं गर्दी केली आणि लोकांनी लढाईची भूमिका व्यक्त केली कार्यकर्त्यांनी लढाईचं मत व्यक्त केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या चार दिवसामध्येच शिंदे साहेबांशी बोलून मी माझी पुढली भूमिका स्पष्ट करेन एवढंच सांगतो ह्या गटातून या तिकीट घ्या आणि
तिथं सुद्धा त्या गटातून तुम्ही वर्षावर सुद्धा मला सांगितलं गेलं होतं की त्या गटात जावा आणि तिकीट घ्या, पण मी ते पूर्णपणे डावललं आणि नाकारलं. तुमच्या गटामध्ये त्या ठिकाणी नाराजी दिसते, मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रह का तर तुम्ही अपक्ष उभा राहणार हे मी चार दिवसामध्येच निर्णय घेईन. शिंदे साहेबांशी बोलल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाही. कार्यकर्त्यांनी नक्कीच माझ्या प्रेमापोटी अपक्ष अर्ज भरा म्हणून आत्ता मत व्यक्त केलं, त्या कार्यकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो, पण शिंदे साहेबांशी बोलल्याशिवाय मी पुढला निर्णय घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय दिला की तुम्ही कामाला लागा आणि यांना मदत करा म्हणून सांगितलं, तर तुमचा गट वगैरे मदत करणार का निश्चित? त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार, आणि शिंदे साहेबांनी मग मला जर तसा आदेश दिला तर त्या पद्धतीने पुढली माझी वाटचाल असेल. महायुतीच्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा असणार का सगळ्यांचा? आत्तापर्यंत 2009 पासून जर बघितलं तर जे नेते उभा राहतात ते महायुतीशी प्रामाणिक प्रत्येक इलेक्शनला राहिल्यात असं वाटत नाही, आणि हे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत आहे. पण 2009 पासून अतिशय प्रामाणिकपणे एकाही इलेक्शनला चुकीची भूमिका आमची नव्हती, कायमच राष्ट्रवादी आणि जयंत पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं. आम्ही कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही. महायुतीनं आम्हाला धैर्यशील दादा दिले का उमेदवार, त्यावेळेला आम्ही आतून बाहेरून काही केलं नाही. आम्ही त्यावेळेला उघड आणि प्रामाणिकपणेच काम केलं, आणि हेच नाही तर मागल्या इलेक्शनला सुद्धा केलं. मागच्या वेळी शिवसेनेतून तुम्हाला तिकीट होतं, मात्र निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. मात्र आता सुद्धा अशा चर्चा होत आहेत की आता निशिकांत पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे, गौरव नायकवडे बंडखोरी करतील. एक की मी जे दोन तीन 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 वर्षापासून तीन तीन पिढ्यांच्या पासून विरोधात जयंत पाटीलांच्या काम करणारी लोक आहेत, त्यांच्यावर अन्याय कधीही होऊन देत नाही. मी सर्व कार्यकर्त्यांचं मत घेत असतो आणि त्यांच्या सल्ल्यानं मी जात असतो. सध्याचे उमेदवार सांगतात की युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे की प्रत्येकानं जो उमेदवार आहे ते प्रत्येक युतीनं सगळ्याला पाठिंबा द्यायचा, मग असं काही तुम्ही पाठिंबा देणार का तसं? काय काय युतीच्या माध्यमातून युतीचा एखादा उमेदवार असला तर सर्वांनी ती म्हणजे राष्ट्रवादीच्या आदिवासांच्या असू दे किंवा भाजप असू दे सगळ्यांनी त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा. तर गेल्या वेळेला ते तुमच्या विरुद्ध अपक्ष मागल्यावेळेसुद्धा तसाच होतं ना सगळ्यांना आदेश, तहसीलदारांच्या वेळेला त्यावेळेला गद्दारीच झाली ना इथं. ह्या वेळेला सुद्धा बघू ना, मी शिंदे साहेबांशी बोलेन आणि मग निर्णय घेईन.